नमस्कार, मी संध्या. माझ्या दुजा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत. तर आज आपण या साडीपासून 6 वर्षाच्या मुलीसाठी स्कर्ट म्हणजेच लेहंग्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. त्या साडीचा जो पदर आहे त्याचा आपण ब्लाऊज स्टिच करणार आहोत. तर त्याची कटिंग आणि स्टिचिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कर्टची कटिंग पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी अस्तर घेतलेलं आहे. इथे मी मापानुसार साडी आणि अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. आता याची रुंदी आणि उंची किती घेतलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तिथे मी बेल्ट कटिंग करून घेतलेलं आहे. तर बेल्टसाठी मी साडीची किनारी घेणार आहे, बॉर्डर, आणि ही अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. त्याची रुंदी आणि लांबी इथे आपण मोजून घेऊ. तर अस्तरला आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. आता इथे कंबर आहे 21 इंच, त्यामध्ये मी 3 इंच लुझिंग दिलेलं आहे, म्हणजेच 25 इंच रुंदी आहे. तर इथे असं मी फोल्ड केलेलं आहे, त्यामुळे 25चा अर्धा इथे 12.5 होतो आणि 1 इंच आपल्याला इथे फोल्ड करण्यासाठी घ्यायचा आहे. इथे उंची घेतलेली आहे 4.5 इंच. नेहमी आपण 5 इंच घेतो, पण अस्तरला इथे किनारी आहे त्यामुळे मी इथे 1/2 इंच कमी घेतलेला आहे. इथे मी 3 इंच लुझिंग दिलेलं आहे. तुम्ही हवं तर इथे 4 इंच देखील लुझिंग देऊ शकता. त्यानंतर लेहंग्यासाठी जी साडी कटिंग केलेली आहे तर तिचं माप आपण पाहून घेऊ. तर बघा, इथे साडी डबल फोल्ड केलेली आहे, हे पहा. त्यानंतर ती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आपल्याला. बॉर्डर आहे ते आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे, खालीवर होऊ नये यासाठी. तर आपण साडीची रुंदी आधी चेक करून घेऊ. साडीची जी रुंदी आहे ती 38.5 इथे मी घेतलेली आहे. तुम्ही हवं तर इथे 40 इंच देखील एक्स्ट्रा घेऊ शकता, म्हणजेच मी कमरेनुसार घेतलेले आहे. कंबर आहे आपली 25 इंच टोटल, त्यामध्ये मी 13-14 इंच इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे. आपण प्लेट देणार आहोत त्यासाठी आपल्याला एवढा कपडा एक्स्ट्रा इथे लागणार आहे. त्यानंतर आपल्याला उंची चेक करून घ्यायची आहे. साडीला या पद्धतीने मी घडी घालून घेते. त्यानंतर उंची बघा, इथे टोटल उंची आहे 27 इंच. तर 2 इंचाचा आपण बेल्ट तयार करणार आहोत. 27 म्हणजे 2 गेले तर 25 राहतात, आणि वरच्या साईडनं आपल्याला शिलाई मार्जिन लागेल, यासाठी 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्यानंतर आपण अस्तरची कटिंग इथे पाहणार आहोत. अस्तर देखील इथे मी फोल्ड करून घेतलेलं आहे, हे पहा. तिथे अस्तरची रुंदी आपण चेक करू. तर अस्तरची रुंदी इथे मी घेतलेली आहे 21.5 इंच. तर इथे आपण अस्तरची उंची चेक करू. तर अस्तरची उंची ही मेन फॅब्रिकपेक्षा 1.5-2 इंच कमी असते. तर इथे स्कर्टची उंची आहे 25 इंच, तर त्याच्यातून 1.5 इंच मी मायनस केलेलं आहे, म्हणजे 23.5 होता. तर आपल्याला शिलाई मार्जिन लागेल वरच्या बाजूने, म्हणून मी 1/2 इंच ॲड केलेलं आहे, म्हणजे 24 वरती मार्किंग केलेलं आहे. खालच्या बाजूने किनारी असल्यामुळे मी एक्स्ट्रा इथे घेतलेलं नाही आहे. इथे स्कर्टची कटिंग करून झालेली आहे. आता आपण स्टिचिंग करणार आहोत. तर आधी मी इथे बेल्ट तयार करून घेते. आता इथे ही जी मेन फॅब्रिकची किनारी आहे, जी बॉर्डर आहे, त्यावरतीच ही अस्तरची किनारी येईल. या पद्धतीने मी ही अस्तर इथे ठेवून घेतलेला आहे. तिथे मी बेल्ट तयार करून घेतलेला आहे, हे पहा. त्याची रुंदी आपण चेक करून घेऊ. या पद्धतीने फोल्ड करून रुंदी चेक करून घ्यायची आहे. तिथे 12.5 इंच रुंदी आहे, म्हणजेच पूर्ण रुंदी इथे 25 आहे. त्यानंतर आता आपल्याला या साडीला प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत. तिथे आपल्याला प्लेट्स द्यायच्या आहेत. तर आपण सुरुवातीला 1.5-2 इंच सरळ शिलाई घ्यायची आहे, नंतर आपल्याला प्लेट्स द्यायला सुरुवात करायची आहे. तेव्हा पहिली प्लेट दिल्यानंतर दुसरी प्लेट्स आपल्याला पहिल्या प्लेटच्या खाली कवर होईल. या पद्धतीने आपल्याला प्लेट्स द्यायच्या आहेत, हे पहा. त्यामुळे घेर व्यवस्थित येतो. प्लेट्स ह्या सर्व व्यवस्थित आणि एकसारख्या येतील या पद्धतीने आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत. या पद्धतीने आपल्याला प्लेट्स इथे द्यायच्या आहेत. इथे शेवटी देखील आपल्याला 1.5-2 इंच अंतर आपल्याला सरळ शिलाई घ्यायची आहे. इथे आपल्याला प्लेट्स देऊन झालेल्या आहेत. आता आपण या स्कर्टची जी रुंदी आहे ती बेल्टनुसार चेक करून घ्यायची आहे. तिथे सुरुवातीला मी 1 इंच इतकं फॅब्रिक हे सोडलेलं आहे अंदाजे, कारण आपल्याला साईडने फोल्ड करायचं आहे. त्यासाठी या पद्धतीने आपल्याला स्कर्टची रुंदी आपल्याला या बेल्टनुसार चेक करून घ्यायची आहे. आता सुरुवातीला आणि शेवटी देखील बघा, मी 1 इंच अंतर सोडलेलं आहे फोल्ड करण्यासाठी. इथे आपला बेल्ट बरोबर आहे. या पद्धतीने आधीच चेक करून घेतल्यामुळे पुढे प्रॉब्लेम होत नाही.
आता आपण इथे अस्तर जोडून घेऊ. अस्तर देखील जोडताना आपल्याला सरळ शिलाई आधी घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला प्लेट्स द्यायचे आहेत. त्या अस्तरच्या प्लेट्स देताना आपल्याला थोडं थोडं अंतरावरती द्यायचे आहेत या पद्धतीने. ते आपल्याला हे अस्तर या प्लेट्समध्ये कवर करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला अंदाजाने थोडं थोडं अंतरावरती या प्लेट्स आपल्याला द्यायचे आहे. आता इथे आपलं अस्तर देखील जोडून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला साईडने इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा इथे अंदाजाने 3.5-4 इंच अंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे. ही मार्किंग करून घेते मी. ही मार्किंग आपल्याला सरळ साईडने करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला या पद्धतीने डबल फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. तिथे आपण एक बाजू फोल्ड करून घेतलेली आहे. याच पद्धतीने आपण दुसरी बाजू देखील फोल्ड करून घ्यायची आहे. इथे मी ही मापं अंगावरून घेतलेली आहे. जरी ती मुलगी 6 वर्षाची असली तरी हेल्थनुसार ही मापं कमी जास्त होऊ शकतात. आता इथे दोन्ही साईड फोल्ड केल्यानंतर आपण बेल्ट जोडून घेणार आहोत. तर बघा ही जी किनारी आहे बेल्टची ती आपण बाहेरच्या साईडने ठेवणार आहोत. या पद्धतीने आपल्याला बेल्ट ठेवायचं आहे. स्कर्टची उलटी बाजू आणि बेल्टची उलटी बाजू आपल्या दिशेने असेल. या पद्धतीने आपल्याला बेल्ट जोडून घ्यायचा आहे. बेल्ट सोडताना आपल्याला खालच्या बाजूने कापड शिलाईमध्ये येणार नाही हे देखील आपल्याला वारंवार चेक करायचं आहे. आता आपल्याला बेल्ट हा सरळ बाजूने फोल्ड करायचा आहे या पद्धतीने. आता जे रफ कापड आहे ते या बेल्टमध्ये कवर होईल या पद्धतीने आपल्याला कवर करून शिलाई करून घ्यायची आहे. इथे बेल्ट फोल्ड केल्यानंतर खालच्या बाजूने जे अस्तर आहे ते शिलाईमध्ये येणार नाही हे देखील आपल्याला चेक करायचं आहे. ते बेल्ट जोडून झालेला आहे. आता आपण साईड जोडून घेणार आहोत. त्याआधी आपल्याला अजून एकदा बेल्टला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा आधीची आपण शिलाई मारली त्या थोडं आपल्याला वरती अजून एकदा शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण साईड सोडून घेणार आहोत. इथे आपल्याला अस्त्र आणि मेन फॅब्रिक सेपरेटली जॉईन करायचं आहे. दोन्ही किनारे आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवून सरळ शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपल्याला शिलाई करताना पूर्ण बेल्टपर्यंत शिलाई करायची नाही आहे. तर बेल्टच्या खाली आपल्याला 1.5 इंच अंतर आपल्याला इथे सोडून द्यायचं आहे. शिलाई करताना खालच्या बाजून देखील आपल्याला हे अस्तर सेपरेट करून घ्यायचं आहे नाहीतर ते शिलाई करताना शिलाईमध्ये येऊ शकते. इथे तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूने मी 1.5 इंच अंतर अंदाजे इथे सोडून दिलेलं आहे. आता आपण अस्तर जॉईन करून घेऊ. आता अस्तर देखील आपण 1/2 इंच मार्जिन ठेवून सरळ शिलाई करून घ्यायची आहे.
इथे आपल्याला 1.25 मीटर अस्तर लागलेलं आहे स्कर्टसाठी। इथे देखील आपल्याला 1.5-2 इंच अंतर सोडून द्यायचं आहे। आता आपण इथे स्कर्ट सर्व करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदरसा स्कर्ट आपला इथे तयार झालेला आहे। आता इथे फक्त आपल्याला दोरी बनवायची आहे। इथे तुम्ही अस्तरची दोरी देखील बनवू शकता किंवा जी जाड दोरी मिळते रेडीमेड ती देखील इथे यूज करू शकता। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण यावरचा जो ब्लाऊज आहे तो इथे तयार करणार आहोत। तर इथे हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।